देशातला मंकीपॉक्स संसर्गाचा पहिला रुग्ण केरळमधल्या कोल्हम जिल्ह्यात आढळला आहे सध्या या रुग्णाची प्रकृती स्थिर असल्याचं समजतं दोन दिवसांपूर्वी संयुक्त अरब अमिरातीहून हा रुग्ण त्रिवेंद्रम विमानतळावर उतरला होता या प्रवाशात लक्षणं दिसल्यावर विषाणू विज्ञान संस्थेच्या मदतीनं मंकीपॉक्सचं निदान करण्यात आलं या प्रवाशाच्या संपर्कात आलेल्या व्यक्ती आणि विमानातले अकरा सहप्रवासी यांच्या प्रकृतीवर नजर ठेवली जात आहे केंद्र सरकारनं तातडीनं एक पथक केरळला पाठवलं असून विषाणूचा प्रसार होऊ नये यासाठी आवश्यक ती सर्व पावलं उचलण्याचे निर्देश देण्यात आले आहेत या पथकात राष्ट्रीय रोगनियंत्रण केंद्राचे तज्ज्ञ अन्य डॉक्टर्स आणि केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी तसंच मंत्रालयाचे प्रादेशिक अधिकारी यांचा समावेश आहे